हॅलो एवरीवन, मी आशा यमी रेसिपीजमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करत आहे. मासळीच्या सीझनला सुरुवात झाली आहे, मग आता मासळीचेही प्रकार टाकायला पाहिजेत. म्हणून आता मी कोळंबीची चिली तुम्हाला रेसिपी देणार आहे. चला तर कोळंबीची चिल्ली बनवायची कशी, त्याला साहित्य काय काय लागतं ते आपण पाहू. कोळंबीची चिल्ली बनवून घेण्यासाठी मी कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून तयार केलेली आहे. कोळंबी साफ कशी करायची ते मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. कोळंबीची चिल्ली बनवून घेण्यासाठी आता आपण ती कोळंबी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण हे कॉर्नफ्लोअर घेणार आहोत. कॉर्नफ्लोअर मी घेतलंय 2 टेबलस्पून. त्यानंतर हा 1 टेबलस्पून मैदा, हा 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस आहे पण आपल्याला फक्त अर्धाच घालायचा आहे, म्हणजे 1/2 टेबलस्पून, आणि हा अर्धा नंतर आपण ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. 1 टीस्पून ग्रीन चिल्ली सॉस, 1 टेबलस्पून जिंजर अँड गार्लिक पेस्ट, हे चवीपुरतं मीठ. मीठ आपण बेतानेच घालायचं आहे कारण सर्व सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे थोडंच आपण मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आणि ही 2 अंडी घालून घेऊया. आणि आता हे सगळंच आपण एकजीव होईल अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. इथे कॉर्नफ्लोअर किंवा मैदा आपण खूप घालून घेणार नाही, फक्त कोटिंग होईल इतकंच घालायचं आहे, नाहीतर मग ते खाताना पीठ पीठ कसं लागतं. म्हणून हे थोडंच घालून घ्यायचं आहे, फक्त कोटिंग होईल एवढंच घालायचं आहे. आता हे बॅटर आपण 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. मॅरिनेट करून 20 मिनिटे झाली आहेत. आता आपण ही कोळंबी फ्राय करून घेणार आहोत. तेल तापलेलं आहे, आता आपण एक एक कोळंबी तेलामध्ये सोडून घेऊया. तव्यामध्ये आपण खूप गर्दी अशी करणार नाही आहे, तर आपण बॅचमध्ये फ्राय करून घेणार आहोत. चला आता आपण ही काढून घेऊया आणि दुसरी बॅच फ्राय करून घेऊया. तव्यामध्ये आणखीन थोडी कोळंबी टाकून घेऊया. ही सुद्धा कोळंबी काढून घेऊया आणि उरलेली याच प्रकारे आपण शिजवून घेणार आहोत तेलामध्ये. सर्व कोळंबी फ्राय झाल्यानंतर हे थोडंसं आपला मसाला उरलेला आहे, तो आपण नंतर ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत. आता चिल्ली बनवण्यासाठी तेल आपण हे जे मघाशी फ्राय केलेलं आहे कोळंबी, आपण त्यातलंच तेल घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हे जे पातीकांदा घेतलेला आहे, मी 2 पातीकांदे इथे घेतलेले आहेत, त्याचे मी हे कांदे घालून घेत आहे. त्याचबरोबर ही कॅप्सिकम 1 मी अशा प्रकारे कापून ठेवलेली आहे, तर ही सुद्धा आपण घेऊन थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे आलं आणि लसूण पेस्ट, तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चॉप करून सुद्धा आलं आणि लसूण घालू शकता. तर मघाशी 2 मी टेबलस्पून घेतलं होतं, त्यातलं 1 टेबलस्पून मी
कोळंबी फ्राई करण्यासाठी घेतलं होतं आणि एक टेबलस्पून मी आता ह्या चिल्लीच्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेत आहे। तर आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कॅप्सिकम आणि स्प्रिंग अनियन शिजल्यानंतर आपण इथे हा सोया सॉस घालून घेऊया। हा हाफ टेबलस्पून सोया सॉस, त्यानंतर एक टीस्पून ग्रीन चिल्ली सॉस आणि हा फ्राई केल्यानंतरचा जो मसाला उरला होता तो मसालासुद्धा आपण इथे फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। आणि ह्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे शिजतील अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। इथे मी मीठसुद्धा घालून घेत आहे। मीठ फक्त मी थोडंसंच घालती आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आधी मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतंच, त्यामुळे मीठ नेहमी घालताना चायनीजचे प्रकार करताना मीठ घालताना खूप बेतानेच मीठ घालायचं, अगदी जपून मीठ घालायचं, नाहीतर तुम्ही खारट करू शकतील। सर्व साहित्य शिजलेलं आहे। आता या स्टेजला आपण ही कोळंबी घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया। आता मला चिल्ली ही एकदम सुक्की अशी करायची नाही, तर मला थोडी ग्रेव्हीसुद्धा हवी आहे। आता त्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण काय करायचं, तर इथे मी एक टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडासा पाणी मिक्स करून घेत आहे। जवळजवळ पाव कप मी पाणी घातलेलं आहे, तर तो आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स केलेलं कॉर्नफ्लोअरचं पाणी आपण इथे घालूया आणि स्टर करत राहायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लोअर खाली बुडाला चिकटेल। इथे तुम्ही पाहू शकता जाडसर अशी आपली ही चिल्लीची ग्रेव्ही झालेली आहे। आता इथे मगाशी आपण कापून ठेवलेले हे स्प्रिंग अनियनचे हे जे पाते आहेत ते टाकून घेऊया। तर सगळेच आपल्याला टाकायचे नाहीत, हे थोडेसे उरवून ठेवायचे आहेत नंतर आपल्याला गार्निश करण्यासाठी। हे आपण मिक्स करून घेऊया। प्रॉन्स चिल्ली रेडी झाली आहे। आता आपण गॅस फ्लेम बंद करूया। ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट लिहा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबा आणि ऑल असं क्लिक करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।